रुई ढोके गावात तरुणास झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत युवा भीमसेनेने आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। उस्मानाबाद येथील रोई ढोके या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात निळे झेंडे का लावले म्हणून आयुष्य आगत कसबे या तरुणाला जालिंदर भुटे, दादा भुटे, रोहित भुटे, सचिन भुटे, प्रमोद भुटे, रतन भुटे, अण्णासाहेब देठे यांनी लोखंडी रॉडने हातावर आणि पायावर मारहाण करून जखमी केला असून जखमीवर गेल्या 4 दिवसापासून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान संबंधित आरोपींवर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी युवा भीमसेनेचे संस्थापक महेश डोलारे यांनी केली आहे। अन्यथा युवा भीमसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निळा झेंडा लावण्यास गेला असता त्याला बेदम मारहाण करून त्याची अशल वरात काढल्यासारखी त्याची धिंड काढलेली आहे। त्या ठिकाणी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या घटनेची सखोल चौकशी करून आता सध्या 326 सारखा गुन्हा दाखल केलेला आहे तर ते ह्या जीव जाण्यासारखा असा त्यांनी कृत्य केलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं। अन्यथा आम्ही संपूर्ण आमचा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।